अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती। मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे। वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे। घाव सारे झेलताना वेदना हळुवार होते। संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती। अशाच एका उज्ज्वल प्रभाती। आजपर्यंत इतकी चांगली असणारी आई एकदम एकदम वाईट ठरली। कालपर्यंत प्रत्येक निर्णयासाठी लागणारी आई आज इतकी इतकी नकोशी झाली की लग्नासारखा महत्त्वाचा निर्णय घेताना सुद्धा तिला विचारावंसं नाही वाटलं। त्याने संन्यास घ्यावा म्हणतो, संन्यास घ्यावा, गावाकडे निघून जावा। काय अनंतराव, सगळ्यात असुरक्षित काय आहेत माहितीये? ते तुम्हा दोघांच्या जबाबदारीमुळे। एक आनंदाची बातमी आहे। खरंच? कुठली? मला नोकरी मिळाली। नाराज दिसतंय। आपली नाराजगी काय कुठे लपून राहिली आहे काय? तसं नाही, थोडे बदललेले वाटतंय। बदलायला काय घोडं मारलंय कोणी आपलं? काय नाही, काय वटवट नाही, कटकट नाही, कोणाचा त्रास नाही म्हणून गप राहिलोय एवढंच। एक सांगू, तुम्ही ना तुम्ही निर्णय घेण्यात खूप घाई करता, म्हणजे कधी कधी फायद्याचं असतं ते, पण कधी कधी मात्र। मला हजार वेळा सांगितलंय, आमच्याशी बोलताना जे काय बोलायचं ते स्पष्ट आणि स्वच्छ बोलायचं। आणि आता ते आडवळणं घेत काही सांगायचं नाही। बोला। माझं मन सांगतंय तुम्हाला नक्की मंत्रीपद मिळणार। इतक्या वर्षाच्या मेहनतीचं, बघितलेल्या स्वप्नांचं फळ तुम्हाला नक्की मिळणार। आणि नेमकं अशा वेळी तुम्ही संन्यास घ्यायच्या गोष्टी करताय, गावाला जायच्या गोष्टी करताय। मायराणी, आयुष्यामध्ये जेव्हा जे करावं असं वाटलं ना ते आम्ही केलं। बेडरूम मध्ये चर्चा करून आयुष्याचं प्लॅनिंग करणं बाप जन्मात आपल्याला कधी जमलेलं नाही। जेव्हा वय होत तेव्हा खवळणाऱ्या समुद्रासारखा हुंडार तो, आता मात्र गावाकडच्या नदीची आठवण यायला लागली। एवढा Thank you.
आलीस चहाटे करून तुझ्यासाठी नाही नको का नको आहे मग पोहे खा गरम गरम पोहे केलेत मी नाही नको आहेत मला आणि आज काय एकदम विशेष विशेष काय त्याच्यात अगं त्यांना औषध घ्यायचं होतं देवकींना म्हणून मग केले पोहे अगं विशेष म्हणजे पोह्यांबद्दल नव्हते बोलत मी मग आज मॅडम जरा आनंदात दिसत आहेत म्हणून विचारलं काय विशेष काय मी म्हटलं तुला न सांगता ओळखता येते का बघूया ओळखलं ना मी कारण हल्ली आपल्याला सगळ्या गोष्टी लपवता येतात आनंदाशिवाय सांग ना काय आनंदाची बातमी आहे यांना ना नवीन नोकरी लागली काय खरंच खरंच आणि पैसे सुद्धा बरे मिळणार आहेत शिवाय काम असं आहे ना की घरात बसून सुद्धा करता येईल वाव मस्तच यांना तर इतका आनंद झालाय ना होणारच ना हे काय म्हणाले माहितीये काय महिनाभरात आपण आपल्या स्वतःच्या घरात राहायला जाऊ गणपतीला निघालोय आम्ही येतेस नाही नको आपण ज्या दिवशी स्वतःच्या घरात राहायला जाऊ ना त्या दिवशी येणार मी गणपतीला बरं बाई आम्ही जाऊन येतो चला हॅलो यंग मॅन हार्टियस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स कशाबद्दल आता नोकरी कोणाला मिळाली आहे कशाबद्दल काय तुम्ही म्हणणं आय एम सो हॅपी बरं चला आम्ही आता बाप्पाच्या दर्शनाला चाललो तू पण चल थोडीशी बुद्धी मागून घे नाही नको काय तेवढी पुरेशी आहे हो सध्या तरी बास आहे आज नको पुन्हा कधीतरी तुम्ही जाऊन या ना दोघ मला जरा कंटाळा आलाय चला बरंच झालं ना सिंधू तेवढाच आपल्याला एकांत मिळेल चला कळलं ना मी काय येत नाहीये ते अगदी यांच्यावर गेले चला हे बरं आहे लवकर या नाही अशाच एका उज्ज्वल प्रभाते ओ येस ओके बाय बाय मी कळवते तुम्हाला ठीक आहे हॅलो येस येस हा नक्की फोन बरोबर आहे नाही त्या दुसऱ्या फोनवर बोलताय माझ्याशी बोलता का तोपर्यंत नाही एक मिनिट एक मिनिट झालं झालं त्यांचं कॅच सरकार तुमचा फोन आहे आवाजावर ना गोड मुलगी आहे म्हटलं जरा वेळ घालवण्यासाठी मायाशी बोलून नाही म्हणली वेळी हॅलो हा हा नाही नाही आज वेळ नाहीये उद्या उद्या जमेल ओके ओके नाही उद्या येणार आहेत एक दोघ जण इंटरव्ह्यूला चालेल चालेल ओके बाय तुझे आंदोलन चांगलंच गाजणार असं दिसतंय मीडिया पब्लिसिटी बहुतेक भरपूर मिळणार तुम्हाला बऱ्याच दिवसाने अशी चांगली संधी मिळाली मला आता बघालच तुम्ही प्रधानांच्या सॉफ्टवेअर पार्कचे कसे 12 वाजवते ते एक बोलू का सरकार नाही तुम्हाला वाईट वाटलं तरी हरकत नाही बोला अर्थात या सगळ्यामध्ये खूप इंटरेस्ट घेऊन इन्वॉल्व होऊन तुम्ही काम कराल याबद्दलही आम्हाला काही शंका नाही पण तरीही आम्हाला असं वाटतं की या आंदोलनामध्ये तुम्ही उतरू नये का असं का म्हणताय फुकटचे सल्ले देणं आम्हाला आवडत नाही म्हणून सांगतो तुमचा नवरा तो प्रधान त्या गावामध्ये खरोखरच एक उत्तम प्रोजेक्ट आणतो अहो मग त्या शेतकऱ्यांचं काय हे असं तुम्हाला समाजसेवकांचं मला कळत नाही अहो त्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तुम्ही जीव द्यायला तयार होणार पण स्वतः पुढाकार घेऊन काही त्या पुनर्वसनाच्या कामाला सुरुवात करणार नाही या ना पुढाकार करा ना सुरुवात तुम्हाला नाही कळणार ते ठीक आहे मग या सगळ्याची दुसरी बाजू तुम्हाला सांगतो काय या आंदोलनामध्ये तुम्ही उतरत आहात वरकरणी त्या शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पण प्रत्यक्षात मात्र या आंदोलनात तुम्ही उतरत आहात स्वतःसाठी स्वतःच्या नवऱ्याच्या विरोधात तुम्हाला आता तसंच वाटणार
काय हो समजा तुमचा नवरा तो प्रधान ह्याच हट्ट्याने जर लढायला उतरला तर मग लढू दे ना त्याला. ही संधी आहे लोकांसमोर त्याला उघड पाडण्याची. सर हा सॉफ्टवेअर पार्कचा परिसर. या जागी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी होत्या आज न उद्या तेही आवाज उठवणारच याची तुम्हाला कल्पना असेलच ना सर. त्यांनी आवाज उठवण्याचा प्रश्नच येत नाही कारण त्या शेतकऱ्याच्या त्याच्या तोंडून निघालेल्या आकड्यात पैसे देऊन आम्ही त्यांची तोंड कायमची बंद केली. मला कल्पना आहे सर त्याची. पण ही सगळी जमीनच सरकारनं नॉन ऍग्रिकल्चरल जाहीर केल्यामुळे तुम्ही ज्या भावात जमिनी विकत घेतल्यात त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त भाव त्यांना मिळायला हवा होता याची त्या बिचाऱ्यांना कल्पनाच नाहीये. पण हे सत्य आज ना उद्या बाहेर येईलच. तेव्हा काय? तेव्हा हे सगळे शेतकरी गप्प बसतील असं वाटतं तुम्हाला? आणि हा सगळा परिसर सर जिथे आजही काही शेतकरी आपली शेती करत आहेत सर थोडासा विचार करा तुमच्या या प्रकल्पामुळे त्यांचं बिचाऱ्यांचं किती नुकसान होतंय. बर त्यांना या प्रकल्पाचा काहीच फायदा नाहीये. त्यांच्या बिचाऱ्यांचा साधा रोजगाराचा प्रश्नही सुटणार नाहीये. सर माझं म्हणणं बरोबर आहे ना? Yes. मग काय करायचं ठरवलंय सर तुम्ही? काय निर्णय घेणार आहात? नाव काय म्हणालीस तुझं? गौरी. गौरी मानकर. वेल गौरी आय एम इम्प्रेस्ड. थँक यू सर. चांगलं काम करतेस तू. थँक यू व्हेरी मच सर. कसला विचार करताय सर? मी माझा प्रोजेक्ट दुसऱ्या जागी शिफ्ट करतो. काय खरच? थँक यू सर. तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाही. इट्स ओके इट्स ओके तुझी गरज नाही. खरच थँक यू सर. निघू मी. ओके थँक यू. मैं कमी सर? ये मिली सर. सर एक शॉकिंग न्यूज है. कोणती? सर त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व माया मॅडम करतात. व्हाट? माया? यस सर. माया ते त्या गौरी मानकरला बोलो त्यावरती बोलो सर. आंदोलनात माया कशी? त्यांना शेतकऱ्यांचा हा प्रश्न खूप जेन्युइन वाटला सर. त्यांच्या अंतर्मनाने आता 1.5 मिनिटापूर्वी मी जे काही बोललो ते विसरून जायचं कळलं? पण सर आता माझा प्रोजेक्ट याच जागी उभा राहील. अशाच एका उज्ज्वल प्रभाती.
साहेबांना सांगितले येतीलच ते आता. बर हाय मेघना. हाय हाय. तुला भेटाव असं. मॅडम काही चहा कॉफी वगैरे? नाही नको. पाणी दिलत ना? हो दिलं. आता निघा ना. कमाल आहे. मगास पासून तुझा फोन ट्राय करते, बिझी लागत होता म्हणून म्हटलं आता डायरेक्ट घरी जाऊ. बिझी लागतोय, बदलूनच टाकतो. तू कधी स्वतःबद्दल काहीच सांगितलं नाहीस, म्हणजे मी तसा तुला कधी चान्सही नाही दिला. मेघना, माझ्याबद्दल अभिमानानं काही सांगावं असं काहीच नाही. दहावीपर्यंत मी एक विनम्र, हुशार वगैरे असा एक विद्यार्थी होतो. पण नंतर नंतर आई गेली. आई खूप छान जमायचं आमचं. एक एक वेगळंच विश्व होतं आमचं. आई गेली आणि एकटा पडलो मी, खूप एकटा. सगळे असून कोणीच नसल्यासारखं. माझ्याकडे लक्ष द्यायला कोणी राहिलंच नाही. आणि बाबा बाबा त्यांच्या पाटीलकीच्या तोऱ्यात आणि राजकारणाच्या गर्दीत मग्न. मेघना खर तर मला मला खर तर त्या वातावरणाची चीड आहे, भयंकर चीड. म्हणे आपण पाटील कुणासमोर वाकत नसतो. अरे रोज सकाळी दिल्लीला फोन करतात आशीर्वाद मागायला, तेव्हा कुठे जाते यांची पाटीलकी? तू पुढे काय करायचं ठरवलंयस? काय करायचं ठरवलं? खूप कठीण प्रश्न विचारलास तू. का? आपण या प्रश्नावर विचार करावा हे आत्ता घडलं तुझ्यामुळे. माहिती की कामाच्या गडबडीमध्ये आपण सॉफ्टवेअर पार्क आंदोलनाच्या बाबतीत काहीच बोलू शकलो नाही. ऍक्च्युली सर मी दोन वेळा आलो होतो पण नाही, मला कल्पना आहे पण मला वाटतं अजूनही वेळ गेलेली नाही. नाही असं नाही म्हणता येणार सर. आता काय हे प्रकरण तुझ्याही आटोक्याच्या बाहेर गेलं असं म्हणायचं तुला? सॉरी सर पण हो. नाही म्हणजे सगळं प्रकरण माझ्या हातामध्ये आलं होतं सर, मी त्यानुसार सगळं प्लॅनिंगही केलं होतं पण अचानक माया मॅडमची या आंदोलनामध्ये एंट्री झाली. नाव काढू तिचं. ओ सर आपण नाव नाही काढलं तरी रोजच्या वर्तमानपत्रामध्ये त्यांचंच नाव छापून येत आहे. भेटून का दिलंस सर? मला गप्प राहण्या वाचून पर्यायच नव्हता, कारण कितीही झालं तरी होणार आहे का होईना
जाऊयात तुमचे ते. हे बघ, तू या कंपनीचा एक किरकोळ नोकर आहेस. अजून माझा जावई झालेला नाहीस. मी पत्रकारांशी बोललो ही माहिती ज्याने कोणी तुम्हाला दिली त्यालाच. मी पत्रकारांशी काय बोललो हे तुम्ही विचारलं असतं तर फार बरं झालं असतं. तुला आमच्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून नोकरी करायची संधी मिळाली तर घ्यायला आवडेल. काय अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही जगण्याशी ना